लपवा लपवा जगजेठी, लपवा लपवा जगजेठी। माझ्या बाळाला वाचवा म्हणून रडणारी देवकी सगळ्यांना दिसते, पण लेकराला वाचवण्याकरता स्वतःचा जीव धोक्यात घालून विजांचा कडकडाट, ढगांचा कडकडाट, पावसाची रिपरीप यमुनेला महापूर आलेला आहे, गळ्यापर्यंत पाणी आलं नसल्या पाण्यात जीव घेण्या अवस्थेमध्ये आपल्या लेकराला वाचवण्याकरता आटापिटा करणारा बाप वसुदेव कोणाच्या ध्यानात राहत नाही। देवकी राहिली, वसुदेव नाही राहिला, कौशल्या माता राहिली, राजा दशरथ नाही राहिले, जिजाबाई राहिल्या, शहाजी राजे नाही राहिले। बाय बाप असतो तरी काय, बाप स्वाभिमानी बाळा त्याचा स्वाभिमानी कणा, बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कण खर कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना सोन्या रुपयाचा रुबाब, बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल, बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर, जेव्हा खचतो न पाया तेव्हा कोसळते घर, उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी, शिव्या शाप या जगाच्या घेतो आपुल्याच माथी, घर बाय कोणे मुल यांना जगवण्यासाठी, मुलाचं ऍडमिशन यावं, मुलीचं लग्न त्या ठिकाणी जवळ यावं, आणि मग बापाची घालमेल पहावी जीवाचे। तो कुणाच्या उमऱ्यावरती जाईल, कुणाच्या बुटासहित पाय धरेल, कुणाच्या पायावरती डोकं टेकवेल, कुणाची दाढी धरेल, कुणाच्या समोर हात जुळेल, कुणाच्या सोबत काकुडती लागेल। अरे भरत दिवाळीला बाप तुटलेली चप्पल सुतडीच्या गाठी मारून वापरतो, भरत दिवाळीला बाप फाटलेलं धोतर गुडघ्यापर्यंत खोचून वापरतो, बाप त्या लेकरांसाठी, बायकोसाठी, त्या घरासाठी, घर बाय कोणी मुल यांना जगवण्यासाठी, बाप होतो वेळा पिसा एका एका पैशासाठी। आपला बाप आपल्याला रडताना कधीच दिसत नाही, त्याला रडता येत नाही, तो रडत नाही, त्याला रडता सुद्धा येत नाही की मी रडलो तर घर कोसळेल, आयुष्यभर बाप रडताना दिसत नाही, जन्मभराचे सगळे आयुष्याचे अश्रू बाप साठवून ठेवतो। बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी, बाप फक्त मुलगी सासरे जाते तेव्हा रडतो। काय मजा आलाय की पोरगी सासरे जाताना बापाने तिच्या नजरला नजर लावून त्या ठिकाणी बघावं, अजिबात ती मुलगी सगळ्यांना भेटत येते। जेव्हा बापाच्या जवळ येते बाप, त्या मंडपातला कुठला तरी खांब बांबू धरून दुसरीकडे नजर वळवून डोळ्यातून गंगा यमुनांना वाट मोकळी करून देत असत। मुलीनं बापाच्या जवळ यावं, नुसतं बाबा म्हणावं आणि मग जायकवाडीच्या धरणाचे दरवाजे उघडले जावे, तसे त्याच्या डोळ्यांचे खळखळ 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 गंगा यमुनांचे आश्रू त्याचे सुरू होतात। मुलीनं बापाच्या मिठीमध्ये सामावं, आयुष्यभराच्या आश्रूंचा अभिषेक बाप त्या पोरीच्या डोक्यावरती करत असतो। बाप कधीच रडत नाही, फक्त एकदाच रडतो जेव्हा त्याची मुलगी सासरी जायला निघते। बापाचं मुलीचं प्रेम अत्यंत पवित्र आहे, श्रेष्ठ आहे, तिच्या प्रेमाला उपमा देता येत नाही। तिला सासरे किती जात किती छड असला तरी तिला एक अपेक्षा असते की माझा बाप माझ्या माहेरामध्ये अजून जिवंत आहे। मुलगी सासरे गेली, सासरवरतून जेव्हा माहेरी फोन करते, फोन कोणीही उचलू देत, तिचा पहिला शब्द ठरलेला असतो, मम्मी पप्पा कसे आहेत। मुलीचं बापावरती खूप प्रेम असत, मुलींचे सगळे लाड तिचा बापच पुरवतो, त्याला बऱ्याच वेळा बायकोचं ऐकावंही लागतं। बाप आणि मुलीच्या प्रेमाला उपमा देता येत नाही, कोणती उपमा द्यावी त्या प्रेमाला उपमा देता येत नाही। बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी, बाप वागवे मुलांना तळ हात पाकड्यात, अशा बापासाठी आवे थोडे आसवे डोळ्यात, बाप थकल्यावरती त्याचा बनावा आधार। आयुष्यभर ज्या बापानं आपल्याला बोटाला धरून चालवलं, अरे एक टाइम उपवास राहिला, पोटाला चिमटे घेतले, नवे कपडे तुम्हाला दिले, फाटले कपडे त्याने परिधान केले, आयुष्यभर काबाड कष्ट राबराब राबला, जीवाचं रान केलं, उपवास निजला, बाप थकल्यावरती त्याचा बनावा आधार,
काय उपयोग पुन्हा किती घातले पितर. म्हातारपणात जर त्याची सेवा घडली नाही, तर त्याला पोटाला पोट भर दिलं नाही, अंगाला अंग भर कपडा दिला नाही, तर त्याचे किती पित्र घातले तर त्या ठिकाणी फायदा. म्हणून आपण सगळेजण कुणीतरी बापाच्या पोटी जन्माला लढलो, त्या बापाची जाणीव ठेवा. जगद्गुरु तुकोबाराय तुका म्हणे माय बाप अवघे देवाचे स्वरूप. आणि म्हणून अशा माय बापांबद्दल आपल्या जीवनामध्ये आदर असावा. आणि असं जर तुम्ही कराल तर तुका म्हणे एक मरणाची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. फक्त मरण सरेल, तुमची उत्तम कीर्ती मागे उरेल. येरती माई की दुःखाचे जनते नाही आदि अंति अवसान ज्ञानेश्वर. करविले तैसी केली कट कट वाकडी कनेट देवदाने तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलणं जमजक्ष माकरणे संत नव्या जन्म जन्म तू कामणे शब्द शस्त्र बोलण्याच्या अवघात एखादा वेळा वाकडा शब्द निघण्याची शक्यता जर काही वेळा वाकडं बोललं असेल माझ्या पदरात टाका भले मोठा शेवा आणला.